अगदी असे आहे की वनमंत्री संजय राठोड यांचा पूजा चव्हाण यांचा जो संशयरित्या मृत्यू झालेला आहे त्याप्रसंगी आम्ही संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करतो आहोत आणि पूजा चव्हाणला न्याय मिळालाच पाहिजे अशी आमच्या महिला मोर्चाच्या वतीने आम्ही मागणी करतो. आमच्या भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष सुमाताई कापरे यांनी सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला मोर्चाच्या वतीने जे चक्काजाम आंदोलन पूजाला न्याय मिळण्यासाठी सर्वत्र केलेलं आहे त्याचीच प्रति म्हणून सातारा जिल्ह्यामध्येही आम्ही महिला मोर्चांनी आंदोलन केलेलं आहे. आपण पाहतो आहे उद्धव ठाकरे सरकारसुद्धा त्याच्यावरती काही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही आणि त्या संजय राठोडला मोकाट सोडलेला आहे. एक तरी त्याला राजीनामा द्यायला लावावं किंवा त्याला पक्षातून बडतर्फ करावं ही आमची महिला मोर्चाच्या वतीने मागणी आहे. दुसरा एक विषय म्हणजे आज 16 दिवस झाले पूजा चव्हाणला जाऊ आणि तिच्याबरोबर जी 2 व्यक्ती होत्या त्यांचाही अजून काय तपास लागलेला नाही. तर असा हा जे आंधळा कारभार चाललेला आहे शासनाचा तर त्याला खरं आता वाचा फोडण्यासाठी आम्ही महिला मोर्चाच्या वतीने हे आंदोलन केलेलं आहे. आम्ही हे एक राजकारण म्हणून करत नाही तर एक पीडित महिलेला न्याय मिळावा म्हणून खरं तर आम्ही ह्या महिला मोर्चाच्या वतीनं मागणी करत आहोत. यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य.